जगामध्ये एक अशी गोष्ट आहे जिचा जगभरातल्या नव्याण्णव टक्के जनतेला त्रास होतोय आणि दरवर्षी जवळपास चाळीस लाख लोक याला बळी पडतात ही गोष्ट आहे वायू प्रदूषण म्हणजे एअर पोल्युशन सात सप्टेंबरचा सा दिवस इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्लू स्काईज म्हणून पाळायचं दोन हजार वीस मध्ये युनायटेड नेशन्सने जाहीर केलं हवेच्या प्रदूषणाचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात जगभरात यामुळे कोणकोणते आजार भेडसावत आहेत समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये वायू प्रदूषण जरी एका जागी होत असलं तरी त्यातली प्रदूषकं म्हणजे पल्युटन्स ही भरपूर अंतर वाहून जाऊ शकतात आणि परिणामी या सगळ्या भागांमधल्या व्यक्तींवर याचे परिणाम होत असतात वायू प्रदूषण हा जगभरातल्या सार्वजनिक आरोग्याला असणारा सर्वात मोठा पर्यावरणीय धोका आहे असं युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रॅम म्हणजे यू एन ई पीने म्हटलेलं आहे यामुळे जगभरात सुमारे सत्तर लाख लोकांचा वेळेआधी मृत्यू होत असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे युएनपीच्या म्हणण्यानुसार प्रदूषण ही जागतिक समस्या असली तरी याचा त्रास विकसनशील देशातल्या लोकांना विशेषतः महिला लहान मुलं आणि वयोवृद्धांना अधिक होतो सूक्ष्म कण द्रवांचे तुषार आणि वायू अशा सगळ्या गोष्टी वायू प्रदूषणाचा भाग असतात असं जागतिक आरोग्य संघटना म्हणते पार्टिक्युलेट मॅटर म्हणजेच पीएम म्हणजे हवेतल्या कणांच्या आकारावरती प्रदूषणाचा धोका अवलंबून असतो दोन पूर्णांक पाच मायक्रोमीटर म्हणजे पीएम टू पॉईंट फाईव्ह किंवा त्यापेक्षा कमी व्यास असणाऱ्या कणांचा आरोग्याला सर्वात गंभीर धोका असतो हे कण किती लहान असतात माहितीयेत म्हणजे आपला एक केस हा साधारण सत्तर मायक्रोमीटर्सचा असतो आणि प्रदूषणातले हे धुली कण या केसाच्या तीन पूर्णांक तीनशे तेहतीस टक्के कमी आकाराचे असतात यामध्ये राख धूळ सल्फेट्स अशा सगळ्या गोष्टी असतात कणांचा आकार जितका लहान तितका ते रक्तामध्ये शिरू शकण्याची आणि हृदय मेंदू आणि इतर अवयवांमध्ये साचण्याची शक्यता जास्त असते जैविक इंधन निर्मिती म्हणजेच कोळसा जाळून वीज निर्मिती वाहतूक अन्न शिजवणं घरामध्ये उबदार वातावरण निर्माण करण्याच्या पद्धती या सगळ्या प्रक्रियांमधनं हे सूक्ष्म कण निर्माण होत असतात वाळवंटाच्या जवळ असणाऱ्या जागांमध्ये हवेतनं उडून येणारी धूळ हे वायू प्रदूषणाचं सगळ्यात मोठं कारण असतं आफ्रिका पश्चिम आशिया आणि युरोपातल्या वायू प्रदूषणाचं हे मोठं कारण आहे उत्तर अमेरिकेत वाहतुकीमुळे मोठं वायू प्रदूषण होतं तर लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन बेटांमध्ये उद्योगांमुळे असं होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे एशिया पॅसिफिक भागांमध्ये घरांमधनं होणारं वायू प्रदूषण हे सर्वाधिक आहे सूक्ष्म कण रक्तातनं आपल्या अवयवांमध्ये जाऊन अडकतात आणि त्याचा परिणाम हे अवयव कसे काम करतात यावरती होतो वायू प्रदूषणामुळे आरोग्यावरती परिणाम करणाऱ्या सहा आजारांना कसा हातभार लागलेला आहे हे दोन हजार एकोणीसच्या आकडेवारीवरनं दिसून येतं युनायटेड नेशन्सच्या अंदाजानुसार स्ट्रोक मुळे झालेल्या मृत्यूंपैकी सतरा टक्के मृत्यूंमागे वायू प्रदूषणातले सूक्ष्मकण हे महत्वाचं कारण होतं पीएम टू पॉईंट फाईव्ह आकाराच्या कणांच्या संपर्कात दीर्घ काळ आरोग्यावरती गंभीर परिणाम होतो याने वेगवेगळे आजार होण्याचा आणि तब्येत खराब होत जाण्याचा धोका असतो तर काही काळासाठी या कणांच्या संपर्कात आल्याने एखाद्या व्यक्तीला आधीपासून असणारे आजार अधिक चिघळू शकतात किंवा गंभीर होण्याची शक्यता असते मग जगभरातल्या सरकारांसमोर वायू प्रदूषण रोखण्यासाठी किंवा कमी करण्यामध्ये अडचणी कोणत्या आहेत यू एन ई पीच्या मार्टिनो ओटो सांगतात वायू प्रदूषण होण्याची विविध कारणं आहेत यात नैसर्गिक आणि मानव निर्मित अशा दोन्ही कारणांचा समावेश आहे म्हणूनच यावरच्या उपाययोजना ही, यावर ही गुंतागुंतीच्या आहेत अनेक देशांमध्ये एअर क्वालिटी म्हणजे हवेच्या दर्जावरती लक्ष ठेवण्यासाठीच्या सुविधा नाहीत कारण अशा सुविधा निर्माण करणं आणि त्यांचा वापर करत राहणं खर्चिक आहे शिवाय उपाययोजना किंवा नियम किती परिणामकारक आहेत यावरही हे अवलंबून असतं काही भागांमध्ये यासाठीचे पुरेसे कायदे किंवा त्यांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा नाहीत राजकीय इच्छाशक्ती आणि पैसा हे देखील महत्वाचे अडथळे आहेत युरोप अमेरिका कॅनडा आणि जपानने उत्सर्जनाचं हे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी परिणामकारक पावलं उचलले असल्याचं ई पीच्या मार्टिना ओटो सांगतात मेक्सिको सिटी आणि बीजिंग या दोन शहरांमध्ये सरकारने प्रयत्नपूर्वक आटोक्यात आणलेलं वायू प्रदूषण ही देखील यासाठीची उत्तम उदाहरणं आहेत भारतातल्या शहरांमधली वायू प्रदूषणाची पातळी मात्र गेल्या काही काळात चर्चेत राहिलेली आहे भारतातल्या हवेमधलं पी एम टू पॉईंट फाईव्ह कणांचं प्रमाण हे डब्ल्यू एच ओने ने सांगितलेल्या पातळीपेक्षा एक पूर्णांक सहा पट अधिक असल्याचं एअर क्वालिटी इंडेक्सची वेबसाईट सांगते कमी आणि मध्यम उत्पन्न गटातल्या देशातल्या हवेमधली पी एम टू पॉईंट फाईव्ह कणांची पातळी ही उच्च उत्पन्न गटातल्या देशांच्या तुलनेत सातत्याने अधिक राहिलेली आहे दोन हजार वीस मध्ये फिनलंड हा एकमेवा असा देश होता जिथली लोकसंख्या आणि पी एम टू पॉइंट फाईव्ह कणांचं गुणोत्तर हे सरासरीपेक्षा कमी होतं ही होती आजची सोपी गोष्ट कशी वाटली आम्हाला जरूर कळवा आणि बीबीसी मराठीच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करायला विसरू नका